नमस्कार भावी शिक्षकांनो ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणाची काही महत्वपूर्ण प्रश्न तर नक्की सोडवून पहा की तुम्हाला किती येतात चला तर मग सुरुवात करूया चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे काय काय असेल याचं योग्य उत्तर तर, तर वर्ण म्हणजे मुखावाटे पडणारे शब्द हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न वाक्याच्या शेवटी येणारा अर्थपूर्ण शब्द काय चार पर्याय दिलेले आहेत विशेषण क्रियाविशेषण नाम किंवा क्रियापद काय असेल याचं योग्य उत्तर वाक्याच्या शेवटी येणारा अर्थपूर्ण शब्द काय काय असेल योग्य उत्तर तर याचं योग्य उत्तर आहे क्रियापद हा वाक्याच्या शेवटी येणारा अर्थपूर्ण शब्द आहे चला पाहूया पुढचा प्रश्न जरी आंधळी मी तुला पाहते अलंकार ओळखायचे काय असेल याचं योग्य उत्तर उत्तर चार पर्याय दिलेले आहेत विरोधाभास श्लेष अतिशक्ती किंवा अनन्वय काय असेल याचं योग्य उत्तर तर जरी आंधळी मी तुला पाहते हा अलंकार आहे विरोधाभास अलंकार आहे कोणता विरोधाभास हे याचं योग्य उत्तर आहे पंकज या शब्दांचा योग्य अर्थ काय नीरज कास चिखला जन्मणारा किंवा चिखलाशी संबंध काय असेल याचं योग्य उत्तर तर याचं योग्य उत्तर आहे पंकज या शब्दाचा अर्थ आहे चिखला जन्मणारा चला पाहूया पुढचा प्रश्न सचिवालय शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे कोणत्या समासाचे आहे चार पर्याय दिलेले आहेत अव्ययी भाव द्वंद्व समास बहुगृही समास किंवा तत्पुरुष समास काय असेल याचं योग्य उत्तर तर सचिवालय हा शब्द तत्पुरुष समाजाचे उदाहरण आहे काय असेल याचं या योग्य उत्तर तत्पुरुष समास चला पाहूया पुढचा प्रश्न मुले शाळेत गेली हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे चार पर्याय आहेत स्वार्थी अज्ञार्थी विद्यार्थी किंवा यापैकी नाही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर आहे काय असेल याचं योग्य उत्तर तर मुले शाळेत गेली हे वाक्य स्वार्थी आहे हे पर्याय क्रमांक एक ह्याचं योग्य उत्तर आहे आणि या शब्दाची आपल्याला जात ओळखायचंय काय असेल आणि या शब्दाची जात पर्याय दिले आहेत नाम क्रियापद उभयानवी किंवा क्रिया विशेषण तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उभयानवी चला पाहूया पुढचा प्रश्न तो घरातून बाहेर पडला करता आहे कर्म अपादन किंवा अधिकरण काय असेल याचं योग्य उत्तर तर अपादन हे याचं योग्य उत्तर आहे वारकरी पंढरीची वाट चालू लागले याचं योग्य उत्तर तुम्हाला ओळखायचं आहे चार पर्याय दिलेले आहेत अधिकरण दुसरा पर्याय आहे कर्ता तिसरा आहे करण आणि चौथा आहे अपादान तर काय असेल याचं योग्य उत्तर तर, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच कर्ता बोका या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे काय असेल बोका या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द भाटी तर पर्याय क्रमांक एक म्हणजे बोका या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे भाटी लोटी या शब्दाचे अनेक वचन ओळखा लोटी लोट्या लोट्या किंवा यापैकी नाहीये काय असेल याचं योग्य उत्तर तर लोटी या शब्दाचे अनेक वचन आहे लोट्या चला पाहूया पुढचा प्रश्न जीभ अनेक वचन ओळखा जीभ जिबल्या किंवा जिभा काय असेल तर चे अनेक वचन आहे जिभा हे याच योग्य उत्तर आहे पूर्ण भूतकाळ ओळखायचंय त्याने पुस्तक वाचले त्याने पुस्तक वाचले होते तो गोष्ट लिहितो त्यांनी कथा वाचली काय असेल पूर्ण भूतकाळाचं वाक्य आपल्याला शोधायचं आहे कोणतं योग्य उत्तर आहे याचं तर त्याने पुस्तक वाचले होते याचं योग्य उत्तर आहे म्हणजेच पर्याय मला दोन मैल चालवते या मला दोन मैल चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे प्रयोजक क्रियापद संयुक्त क्रियापद शक्य क्रियापद किंवा अनियमित क्रियापद काय असेल याचं योग्य उत्तर मला दोन मैल चालवते क्रियापदाचा प्रकार कोणता आहे तर याचं योग्य उत्तर आहे शक्य क्रियापद म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न या पाठीखाली दडलंय काय या या अधोरेखित शब्द केलेला आहे पाठीखाली तर ते कोणता अव्यय आहे ते ओळखायचं आहे क्रियाविशेषण अव्यय केवल प्रयोगी अव्यय शब्द प्रयोगी अव्यय किंवा विशेषण काय असेल यो याचं योग्य उत्तर तर याचं योग्य उत्तर आहे शब्द प्रयोगी अव्यय म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे याचं योग्य उत्तर आहे अरे रे फार वाईट झाले केवल प्रयोगी विशेषण नाम किंवा क्रियापद काय असेल योग्य उत्तर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच केवल प्रयोगी पुढचा प्रश्न बघा दगड हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो चार पर्याय दिलेले आहेत तस्तम देशी कन्नड किंवा अरबी काय असेल याचं योग्य उत्तर तर दगड हा शब्द देशी या प्रकारात मोडतो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कारतूस हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो तर चार पर्याय दिले आहेत परभाषिक देशी मराठी किंवा इंग्रजी काय असेल याचं योग्य उत्तर चला लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे तर कारतूस हा शब्द परभाषिक आहे पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात या वाक्यातील उद्देश ओळखा मुखास दात पांढरे किंवा शोभा काय असेल याचं योग्य उत्तर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच दात चला पाहूया पुढचा प्रश्न ओठात एक आणि पोठात एक या म्हणीचा अर्थ आहे एकाच व्यक्तीने दोन प्रकारे विचार करणे खरे बोलणे व खोटे बोलणे मनापासून बोलणे किंवा मनातील हेतू बोलणे दाखवणे व विचार यात फरक असणे काय असेल याच योग्य उत्तर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे मनातील हेतू बोलून दाखवणे विचार यात फरक असणे हे याच यो योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न काय म्हणतोय पुढील म्हण पूर्ण करा संग तसा काय आहे पर्याय रंग दुसरा रंग तिसरा मंग चौथा पंग काय असेल तर याच योग्य उत्तर आहे संग तसा रंग हे याच योग्य उत्तर आहे केसाने गळा कापणे या वाक्य प्रक प्रचाराचा अर्थ काय काय असेल तर याचं योग्य उत्तर आहे विश्वासघात करणे केसाने गळा कापणे म्हणजेच विश्वासघात करणे पुढचा प्रश्न आहे लोटांगण घालणे म्हणजे काय जमिनीवर लोळणे शरण जाणे लाचार होणे किंवा लोटणे काय असेल याचं योग्य उत्तर लोटांगण म्हणजे काय तुम्हाला याचं योग्य उत्तर आहे काय असेल याचं योग्य उत्तर चार पर्याय दिलेले आहेत त्यामधील दिल योग्य पर्याय आपल्याला निवडायचे तर लोटांगण घालणे याचा योग्य पर्याय आहे शरण जाणे चला पाहूया पुढचा प्रश्न निमंत्रित या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता आहे निमंत्रित विरुद्ध अर्थ ओळखायचे आपल्याला तर आगंतुक हे याचं योग्य उत्तर आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे याचं योग्य उत्तर आहे डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द चार पर्याय दिले आहेत नयन लोचन अक्ष किंवा यापैकी सर्व काय असेल याचं योग्य उत्तर तर, तर याचं योग्य उत्तर आहे यापैकी सर्व हे याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ करायला विसरू नका धन्यवाद